हाय फ्रेंड्स ई मॅथ्स ट्युटोरियल या युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत फ्रेंड्स आज आपण या व्हिडिओमध्ये सेतू अभ्यासक्रम इयत्ता आठवी विषय गणित दिवस एकोणवासावा अभ्यासणार आहोत आपण या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा तसेच शेअर करा आजच्या घटकाचे नाव आहे बँक व सरळ व्याज उपघटक बँकेचे व्यवहार संबोध कोपरा कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेत बँक ही, ही महत्त्वाची सरकारमान्य संस्था असते एका दुसऱ्या दिवसासाठी जरी बँकांचे व्यवहार बंद राहिले तरी देशाची आर्थिक व्यवस्था खीळ घातल्यासारखी होते बँकेमुळे अर्थनियोजन करणे सोपे होते बँकेत रोख रकमेचा भरणा करणे रोख रकम रक्कम काढणे बँकेत यासाठी विविध प्रकारची खाती उघडावी लागतात आता विविध खाती त्यातलं पहिलं प्रकार आहे चालू खाते त्यालाच म्हणतात करंट अकाउंट चालू खाते मुख्यतः व्यापाऱ्यांसाठी रोज पैशांचे व्यवहार करणाऱ्यांसाठी असते यामध्ये खातेदार एका दिवसात कितीही वेळा देवघेव करू शकतो बँक या खात्यासाठी पासबुक व मागणी केल्यास चेकबुक देते या प्रकारच्या खात्यावर बँक व्याज देत नाही चेकच्या सहाय्याने बँकेत पैसे भरता येतात किंवा बँकेतून पैसे काढता येतात बचत खाते विद्यार्थी मित्रांनो सुद्धा कदाचित बच बचत खाते असू शकते ओके बचत खात्यालाच का म्हणतात सेविंग अकाउंट खातेदाराला की ठराविक रक्कम बँकेत जमा करून बचत खाते उघडता येते काही बँकांमध्ये काहीही रक्कम न जमा करता उघडता येतं म्हणजे जी झिरो बॅलन्सवरती काही बँकांमध्ये आपल्याला बचत खाते उघडता येते काही बँकांमध्ये ओके या खात्यावर दररोज चार जमा शिल्कीच्या आधारे बँक काही व्याज देते अनेकदा ठराविक काळामध्ये किती वेळा पैसे काढता येणार येतात यावर निर्बंध असतात यासाठी बँक पासबुक व मागणीनुसार चेकबुक आणि तुम्हाला ए टी एम कार्ड पाहिजे असेल तर ए टी एम कार्डसुद्धा बँक पुरवते आवडते ठेव खाते म्हणजे रिकरिंग डिपॉझिट अकाउंट या खात्यामध्ये दर महिन्याला ठराविक रक्कम जमा करतात ती रक्कम किती असावी हे बँक खातेदार ठरवतात या प्रकारच्या बॅठेवर बँक व्याज देते हे व्याज बचत खात्यापेक्षा जास्त असते अशा खात्यामुळे खातेदाराची सक्तीची बचत होते उप उपरोक्त खात्यांसाठी बँकेत कधीकधी संयुक्त खाते असणे सोयीचे असते उदाहरणार्थ पती पत्नी पालक, पाल्य इत्यादी किंवा तुमचं आणि तुमच्या आईवडिलांचं वडिलांचं खातं असू शकतं तुमचं आणि तुमच्या आईचं खातं एकत्र असू शकतं त्यामध्ये जॉईंट अकाऊंट असं आपण त्याला म्हणतो नंतर मुदत ठेव ठेवीवर ठराविक रक्कम ठराविक कालावधीसाठी बँकेत जमा करून ठेवतो हो ठेवीदार ठराविक रक्कम ठराविक कालावधीसाठी बँकेत जमा करून ठेवतो हो या प्रकारच्या ठेवीवर बँक बचत खात्यापेक्षा अधिक व्याजदर देते मुद मुदत ठेवीवरील व्याजदर प्रत्येक बँकेत भिन्न असू शकतो ज्येष्ठ नागरिकांना नियमित दरापेक्षा थोडा जास्त व्याजदर मिळतो यावरून काय आपल्याला बघितलं आहे खात्यांचे वेगवेगळे प्रकार आपण पाहिलेले आहे ओके त्यानंतर आपण या ठिकाणी सराव कोपरा बघूया जोड्या जुळवा चालू खाते एका दिवसात किती वेळा देवघो करू शकतो बचत खाते या ठिकाणी ठराविक कालावधी किती वेळा देवघो करू शकतो यावर निर्बंध असतात ओके आणखी खातेदार ठराविक रक्कम ठराविक कालावधीसाठी जमा करतात आता आवडती आवर्ती बचत खाते मुदत ठेव ओके okay. या या चार प्रकारचे या खाते दिलेले आहेत एक जोडी आपल्याला लावून दिलेले आहे आता बचत खाते काय येईल बचत खाते तर या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत बचत खाते ठराविक काला कालावधीत किती वेळा देवगेव करू शकते यावर निर्बंध असतात आवर्ती ठेव काय सांगते आवर्ती ठेव आवर्ती ठेव म्हणजेच काय या ठिकाणी खातेदार ठराविक रक्कम खातेदार ठराविक रक्कम ठराविक कालावधीच हे हे उत्तर कशासाठी ओके हे उत्तर आपल्याला खातेदार आवर्ती ठेवला काय मुदत ठेव ठराविक रक्कम ठराविक कालावधीसाठी जमा करतात आवर्ती ठेव दर महिन्याला ठराविक रक्कम जमा करतात ही या ठिकाणीच आहे दर खात्यात दर खात्या या खात्यात दर महिन्याला ठराविक रक्कम जमा करतात आणि बचत खाते येईल ठराविक कालावधीत किती वेळा देवघेव करू शकतो यावर निर्बंध असतात हे या प्रकारचे आपल्याला जोड्या लावता येतील संबोध कोपरा बचत खाते आवर्ती ठेव खाते यासाठी पासबुक असते त्या पासबुकमध्ये तारखेनुसार ठेवलेले पैसे काढलेले पैसे व शिल्लक याची नोंद असते आता या ठिकाणी आपण बघूया हो रमां, रमां, या ठिकाणी पहिली ओळ दिली आहे तारीख या ठिकाणी तपशील आहे चेक क्रमांक काढलेली किंवा काढलेली रक्कम जमा केलेली रक्कम आणि एकूण शिल्लक आता या ठिकाणी मग चेक होता चेक क्रमांक ठेव किती जमा झाली रक्कम एकूण झाली नऊ हजार म्हणजे अगोदर किती होती चार हजार आता सेल पैसे काढले मग कमी होणार म्हणजे किती हे पंधराशे एक हजार पाचशे नऊ नऊ हजारमधून कमी झाले मग किती उरले सात हजार पाचशे ओके त्यानंतर कॅश भरले आता या ठिकाणी मग नऊ हजार पाच सात हजार पाचशेमध्ये दोन हजार का होणार मिळवणार मग किती होणार नऊ हजार पाचशे नंतर तीन तीन हजार रुपये त्यातून काढले आपण म्हणजे कमी होणार नऊ हजार पाचशेमधून तीन हजार गेले मग किती उरले हे सहा हजार पाचशे त्यामध्ये इंटरेस्ट व्याज मिळालं आहे किती एकशे सव्वीस मग यामध्ये एकशे सव्वीस जर आपण ॲड केलं सहा हजार पाचशे अधिक एकशे सव्वीस किती सहा हजार सहाशे सव्वीस सो प्रकारे हा बँकेचा तपशील पासबुकमध्ये आपल्याला प्रिंट करून मिळतो आता त्यानंतर आपला सराव कोपरा आता हे आपण बघूया सोडूया ओके आता पुन्हा तारीख आहे तपशील आहे चेक क्रमांक काढलेली रक्कम जमा केलेली रक्कम आणि शिल्लक किती शिल्लक होती पाच हजार शिल्लक आहे त्यामधून किती तीन हजार रुपये काढले पाचमधून तीन गेले किती उरले पाचातून तीन गेले दोन हजार रुपये या ठिकाणी किती राहिले शिल्लक दोन हजार रुपये ओके दोन हजारमध्ये दोन हजार भरले किती झाले चार हजार आता चार हजारमधून किती रुपये काढले तीन हजार म्हणजे किती राहिले एक हजार एक हजारमध्ये व्याज किती मिळाले सव्वीस म्हणजे एक हजार सव्वीस आपल्याला सव सव जमा आहे कळलं काय केलं या ठिकाणी ओके त्यानंतर पुढे बघूया ओके संपलं आहे त्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दिवस वीस अभ्यासणार आहोत थँक्यू